संध्याकाळी आपल्याला दिसतील, त्यात एक मुंबईचा असू शकतो, मराठवाड्याचाही असू शकतो, पण दिसेल तुम्हाला एक चांगले प्रभावी खासदार हे आमच्याकडे आलेले दिसतील. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आपल्यासोबत आहेत. आज त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवामध्ये उपस्थिती दर्शवली आहे आणि त्यानंतर ते आज मुंबईलाही जाणार आहेत. सर, आपण आज विजयादशमी उत्सवाला संघाच्या कार्यक्रमात आले आणि मग BKC लाही जाणार आहे, एका दिवसात दोन्ही मेळावे तुम्ही अटेंड करताय. मी गेल्या अनेक वर्षापासून या रेशीमबाग मैदानावरती परमपूज्य सचन तालक भागवत साहेबांचे विचार ऐकायला इथे येत असतो, कारण एक हिंदुत्ववादी संघटना या देशामध्ये काम करत असताना हिंदुत्व हिंदूंचं रक्षण करण्याकरता लढणारी संघटनेचा जो विजयादशमी उत्सव असतो त्यात सरसंघचालकांचे विचार ऐकावे आणि पुढे जावं. आणि संध्याकाळी आम्ही आधी पण बाळासाहेबांचे विचार ऐकण्याकरता मुंबईला जात असायचो, आता यावेळेला आम्ही BKC वरती आमचा जो भव्य दिव्य असा मेळावा होणार आहे त्यात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी जमा होतील. आणि या राज्याच्या विकासाकरता ज्याप्रकारे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती जी खऱ्या रूपाने हिंदुत्वाची युती आहे ती इथे झालेली आहे. आणि सरकारसुद्धा आता आपण बघतो आहे की गतिमान सरकार या राज्याला आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे या राज्याचीसुद्धा प्रगती होईल. मी संध्याकाळी म्हणजे आता दुपारच्याच विमानाने मुंबईला जाणार आणि तिथेसुद्धा त्या सोहळ्याला आयोजित. आज मुंबईला हे जे दोन मेळावे होत आहे, शिवतीर्थावर आहे आणि BKC वर आहे, दोन्ही बाळासाहेबांचा वारसा आम्हीच जपतोय असा दावा करतायत. नाही, आपण बघितलं असेल की ज्यांच्यासोबत या राज्याचे 50 आमदार आणि 12 खासदार आणि आज 2 खासदार आणि परत 5 आमदारांचा संध्याकाळी आहे तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी BKC च्या मैदानावरती नवीन प्रवेश झालेला, तर त्यामुळे आपण बघता आहात की एवढ्या जो जनतेला रिप्रेझेंट करणारे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते आदरणीय शिंदेसाहेबांच्या सोबत आहे. आणि या शिंदेसाहेबांच्या सोबत असलेली शिवसेना खरी शिवसेना आहे जे बाळासाहेबांचे विचार समोर घेऊन जाण्याचं काम करते आहे, ना की आम्ही कोणत्या ज्यांनी सदैव शिवसेनेला शिव्या दिल्या त्यांच्यासोबत आम्ही गेलो नाही. आणि महाराष्ट्राच्या दूरसेला आम्ही जबाबदार नाही, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्ही समोर जातो आहे. आणि बाळासाहेबांचे विचार या राज्यामध्ये नाही तर या देशामध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण करणार आहोत. कोण 2 खासदार आणि नवीन 5 आमदार येणार आहेत काही खुलासा करू शकता? संध्याकाळी आपल्याला दिसतील, त्यात एक मुंबईचा असू शकतो, मराठवाड्याचाही असू शकतो, पण दिसेल तुम्हाला एक चांगले प्रभावी खासदार हे आमच्याकडे आलेले दिसतील. इनकमिंग कडे जोर आहे आता शिंदे गटाचा? नाही, त्यांना आमचे विचार पटतात आहे. जे आमदार खासदार जे उर्वरित तिकडे आहेत त्यांना आमचे विचार पटतात आहे, ते स्वतःहून आम्हाला कॉन्टॅक्ट करून येण्याचा प्रयत्न करतात आहे. जे आमच्यासोबत येतील आम्ही त्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पुढे इतर नेते येत राहतील? अनेक नेते येणार आहेत. तर आज BKC वर शिंदे गटाचा मेळावा आहे आणि त्यामध्ये 2 खासदार आणि 5 आमदार शिंदे गटामध्ये सहभागी होतील. कुठले हे आमदार आणि खासदार आहे याचा खुलासा जरी कृपाल तुमाने करत नसले तरी मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होताना आज संध्याकाळच्या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा त्यांचा दावा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.